पनवेल तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करीत बाजी मारली आहे. विशेष तत्वाने अनेक वर्षापासून शेकाप पक्षाच्या ताब्यातील करंजाडे शिवकर भातान ग्रामपंचायत भाजपच्या शिलेदारांनी काबीज करत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत शेकापसह महाविकास आघाडीला चारी मुंड्यात शीत केला आहे. एकूणच या निकालात महाविकास आघाडीची बिकट तर शेकापची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पनवेल तालुक्यातील करंजाडे शिवकर भाताण नेरे चिंद्रण केळवणे कानपोली दिघाटी शिरढोण नितळस या 10 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक रविवारी पार पडली. या ग्रामपंचायतीचा निकाल मंगळवारी पनवेल तहसीलदार कार्यालयात जाहीर झाला. करंजाडे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी मंगेश शेलार, शिवकर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच म्हणून आनंद ढोळे, भाताण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी तानाजी पाटील, नेरे ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी प्रकाश घाडगे, चिंद्रण ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी एकनाथ पाटील आणि दिघाटी ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी रजनी ठाकूर विजयी झाले. शिवकर ग्रामपंचायतीत तर भाजपने शेकापला व्हाईट वॉश देऊन पराभवाची धूळ चारली. करंजाडे ग्रामपंचायतीत 11 पैकी 10 जागा जिंकून भाजपने शेकापला मोठा सुरुंग लावला. चिंद्रण ग्रामपंचायतीत 5, नितळसमध्ये 3, नेरेमध्ये 6, भाताणमध्ये 2, शिरढोणमध्ये 3, कानपोली ग्रामपंचायतीत 3 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीतही भाजपने सरस कामगिरी करत शेकाप महाविकास आघाडीचे मनसुभे उधळून लावले आहेत. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, शशिकांत शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भरत, युवा नेते विनोद साबळे, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे उपसरपंच शांताराम मालसुरे, कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनिल पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, आत्माराम हातमोडे, युवा नेते अविनाश गाताडे, डॉक्टर संतोष आगलावे, प्रकाश खैरे, प्रभाकर जोशी, निर्दोष केणी, रवींद्र पाटील, वासुदेव गौते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त अशा सीट जिंकून सर्वात पुढे राहिलेला आहे आणि 1200 पेक्षा जास्त ग्रामपंच जिंकलेले आहेत. आपल्या रायगड जिल्ह्यात पनवेल तालुक्यामध्ये करंजाडे ग्रामपंचायत अतिशय महत्त्वाची अतिशय मोठी ग्रामपंचायत झालेली आहे. पूर्वी ही ग्रामपंचायत ग्रामीण होती पण आता ही शहरी ग्रामपंचायत झालेली आहे आणि बरेचसे या कॉलनीमध्ये सोसायट्या झालेल्या आहेत. सर्व थरातील माणसे इथे राहिलेली आहेत. आज महापालिकेचा एक भाग झाल्याप्रमाणे महापालिका ग्रामपंचायत झालेली आहे आणि इथं आता नव्यानं सरपंचपदाची निवडणूक सदस्यांची निवडली. सरपंच हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून आताच्या या निवडणुकीमध्ये मंगेश शेलार हा भारतीय जनता पक्षाचा सरपंच म्हणून 400 पेक्षा जास्त मतांनी आज निवडून राहिलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारे फार मोठं मतदान जिंकून आले. त्याच्यामुळे आणखी 10 सदस्य भारतीय जनता पक्षाचे इथं निवडून आलेले आहेत. फक्त एक सदस्य आमचा थोड्याशा मतानं गेलेले आहे. बाकी 10 सदस्य आणि सरपंच मंगेश शेलार प्रचंड मतानं निवडून आल्याकारण भारतीय जनता पक्षानं या नवीन वाढत्या विस्तारित होणाऱ्या सुशिक्षित असलेल्या समाजातल्या म्हणजे लोक तिथे राहायला आले या सर्व याच्यामध्ये प्रचंड बोल निघला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ह्या कर्णा शेलार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आमचे जे आहेत हे एकत्र झाले आणि त्यांनी सांगितलं. मी त्यांना एकच आदेश दिला होता की पनवेलमधून बाहेर पडताना त्या करंजाडीत प्रवेश करताना वडगरच्या समोर जे बॅनर लागतात हे बॅनर आपले लागले पाहिजे. तो आदेश त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि प्रचंड आहे. मी पुन्हा एकदा तुमचा मनापासून
आज रामसेठ प्रभूसाहेबांच्या आशीर्वादाने, तसेच आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचा आशीर्वाद, तसेच आमदार महेश बांदे साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही ही लढा केलेली होती भारतीय जनता पार्टीची. आज माझा विजय नव्हता, हा सर्व जनतेचा विजय आहे. हा जनतेला परिवर्तन पाहिजे होता, तर करंजाडेमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय पाहिजे होता. स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे आणि सुरक्षित करंजाडे. भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवत असताना एवढ्या वर्ष मला वाटते विनोद साबळेचे वडील ज्यावेळी शेका पक्षामध्ये होते त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाची सत्ता त्या ठिकाणी असायची. आता आणि त्यांनी या ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षात आणि महाविकास आघाडीचा धुव्वा या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून मी सर्व सरपंचांना आणि सदस्यांना आणि कर्णाशैला विनोद साबळे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी रोवला आहे. आमदार प्रशांत ठाकूर जिल्हा अध्यक्ष आणि आमदार महेश बालदे आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज पनवेल तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचं या ठिकाणी 3 ग्रामपंचायती फक्त त्यांना मिळालेल्या आहेत. बाकी 7 ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी विजय मिळवला आहे. आणि तुम्ही सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 7 सरपंच, 7 ग्रामपंचायती हे भारतीय जनताचे पार्टी आहेत आणि महाविकासचे 3. आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदे साहेब आणि आमचे आधारस्तंभ रामजी ठाकूर साहेबांच्या ज्यावेळेस अरुणशेठ भगत काम करतात या पुणे तालुक्यामध्ये आणि मग तो रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीचाच असतो. आज आमचे सर्व कार्यकर्ते खुश आहेत, कारण ग्रामीण भागामध्ये शेतकरी कामगार पक्ष महानगरपालिका तर आमची वन साईड आहे, परंतु ग्रामीण भागात त्यांचा जो वर्चस्व होता तो आता संपुष्टात आलेला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी होती, म्हणजे शेका पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरेंची असे सगळे एकत्र असून सुद्धा भारतीय जनता पार्टीने निर्विवाद या पुणे तालुक्यामध्ये जिल्हाध्यक्ष आमचे माजी करंजाडे ग्रामपंचायतीचा मला अभिमान आहे. मी संपूर्ण शहरवासियांचे ग्रामस्थांचे अभिनंदन करतो की माझा जो संकल्प होता किमान 500 मतांनी सीट काढणार, तर निश्चितच 520 मतांनी आमचा सरपंच निवडून आलेला आहे. दुर्दैवाने आमची एक सीट गेलेली आहे. 12-0 आमचा मानस होता. मी शब्द दिला होता अरुण शेखना आणि प्रशांत ठाकूर साहेबांना, महेश बालदे साहेबांना की 12-0 आणणार, पण दुर्दैवाने आमची एक भगिनी एक मत एक सीट आमची पडलेली आहे. काही हरकत नाही, ती सुद्धा आमच्या सोबत राहील आणि पुढच्या वेळेस पुन्हा एकदा क्लीन चीट देऊ, कारण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो विकास राज्यात होतो, जो विकास केंद्रात होतो, जो विकास पनवेल महानगरपालिकेत झालेला आहे, तोच विकास आम्हाला करंजाडे शहरामध्ये करायचा आहे. आज आमची जबाबदारी वाढलेली आहे. शेतकरी कामगार पक्षाची अविरत असलेली सत्ता आम्ही संपवलेली आहे आणि करंजाडे ग्रामस्थ, शहरवासी आणि गावकऱ्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्यांच्या विश्वासास आम्ही पात्र ठरू आणि करंजाडे शहर सुंदर, स्वच्छ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित करंजाडे करण्याचा आम्ही इथं वादा करतो. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व रामाच्या हातामध्ये आहे आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने प्रशांतदादा ठाकूर साहेब, पनवेलचे आमदार आणि धुळ्यांचे आमदार महेशेठ बालदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अरुणशेठ भगत जे सातत्याने 24 तास आणि 365 दिवस कार्यकर्त्यांची जी सेवा करत असतात त्या सेवेचा फल म्हणजे आजचा विजय आपल्याला दिसतोय. निश्चितच आपण पाहतोय ज्या मोठ्या ग्रामपंचायती होत्या जिथे फक्त भपकेबाज कागदावरचा विकास दाखवत होते, परंतु मूळ जनता ही आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाबरोबर, रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाबरोबर होती, महेशेठ बालदे साहेबांच्या नेतृत्वाबरोबर होती आणि अरुणशेठ भगत साहेबांचं जे मार्गदर्शन होतं ते खऱ्या अर्थाने आपल्याला दिसून आलेलं आहे. शिवकर ग्रामपंचायतीमध्ये कागदावर घोडे जे नाचवत होते ते सांगत होते आमचा नाद करू नका, परंतु आनंद ढवळेचा नाद तेव्हासुद्धा तुम्हाला करता येत नव्हता आणि आजही करू नका, तेव्हासुद्धा आम्ही हरलो नव्हतो, चिठ्ठीवर गेलो होतो. आणि आज आनंद ढवळेंनी जी विजयी जो लीड घेतला आहे त्या लीडच्या आसपाससुद्धा पोचता आलेला नाही. फक्त जादूटोणा आणि जे कर्मकांड करण्याचा प्रयत्न करतात त्यांना जनतेने जागा दाखवून दिलेली आहे. अशा प्रकारचा विजय नेरे ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आता जो विजय झालेला आहे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रशांत पर्व जे पनवेल तालुक्यामध्ये ते सुरू झालेलं दिसतंय. अर्बन बँक एक फक्त 6-7 हजाराची निवडणूक होती, परंतु बेडकी किती फुगते, बेडकी बैल होऊ शकत नाही, त्यामुळं किती महाविकास आघाड्या आल्या आणि किती अपंडाव करण्याचा प्रयत्न केला
तरी आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि महेश बालदे साहेबांना हे रोखू शकत नाही, कारण जनतेला समजलंय का वारा कुठल्या दिशेने, विकास कुठल्या दिशेने आणि आपल्यासाठी सातत्याने कोण काम करतं या विजयाची पावती रामशेठ ठाकूर साहेबांना खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यातल्या जनतेने दिली आहे. तोडत मिळत